मनोहर परिकरांचे वर्गमित्र संतोष सबनीस ते मुंबई आय आय टीमध्ये त्यांच्यासोबत शिकत होते. संतोष सबनीस, आज मनोहर परिकरांच्या जाण्यामुळे एक मोठी पोकळी खरं तर निर्माण झाली आहे. एक मित्र म्हणून मनोहर परिकर कसे होते, अशा कोणत्या आठवणी आहेत ज्या आज प्रकर्षानं तुमच्या मनात दाटून आल्यात? मनोहर परिकर हा माझा अतिशय जवळचा मित्र होता आणि सगळ्यांचाच, म्हणजे आम्ही बरी आमची मैत्री बरीच जुनी, म्हणजे 77 साली मी आय आय टीमध्ये गेलो आणि 78 सुमारास माझी त्याची पहिली भेट झाली आणि त्याच्यानंतर ते जवळजवळ एक 7-8 महिन्यापूर्वी माझी शेवटची भेट झाली त्याच्याबद्दल. तोपर्यंत आमची थोडंसं मध्ये काळ गेला असेल पण आमची अगदी खास जवळची मैत्री होती. मनोहर परिकरचे अगदी हॉस्टेलमधल्या आठवणी, म्हणजे तो ॲडमिनिस्ट्रेटर जास्ती होता आणि एकंदरीत पॉलिटिशियन मला वाटतं कमी होता. त्याच्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह क्वालिटीजमुळे तो पॉलिटिक्समध्ये गेला असा आम्हाला, आमच्या मित्रांना आम्हाला कायम वाटतं. तो हॉस्टेलमध्ये असताना गार्डन सेक्रेटरी होता, नंतर मेस सेक्रेटरी होता आणि ज्या क्षेत्रात जाईल त्याच्यात तिथे काहीतरी अतिशय चांगला बदल घडवून आणण्यामध्ये तो माहिर होता अगदी. आणि त्यामुळे आम्हाला ज्या काही त्याच्या आठवणी आहेत की तो गार्डन सेक्रेटरी झाल्यानंतर त्यांनी फुलं तोडू नये वगैरे असे नियम केले होते आणि 10 रुपयाचा दंडही ठेवला होता असं मला आठवते. आणि एक दिवशी त्यांच्याचकडे आलेल्या पाहुण्यांनी एक गुलाबाचं फूल तोडलं आणि त्या पाहुण्यांना गेटपर्यंत सोडून गेल्यावर धावत येऊन मनोहर परिकरनी काय केलं असेल तर स्वतःच्या नावाची पावती फोडून 10 रुपये दंड भरला तिथे. तर असा होता मनोहर परिकर. कधीही त्यांनी स्वतःला सुद्धा कधी असं मानलं नाही की मी आहे म्हणून काही सवलती, अजिबात नाही. आम्हाला सुद्धा नाही, म्हणजे पॉलिटिक्समध्ये आमचा कधीच संबंध नाही आला. पण पुढे जाऊन ज्यावेळेस मी गोव्यामध्ये काही काम करायला गेलो आणि मनोहरची भेट पडली आणि मी, म्हणजे मी एक डेव्हलपर आहे, म्हणजे कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये आहे, तर मी साईट बघून आल्यावर मनोहरशी म्हटलं, अरे मनोहर मला नाही करावं असं वाटत आहे कारण इथे किती ब्युटी आणि मी 6 मोर बघितले. तर मनोहरचा प्रश्न असा होता की अरे काय मग बघतोस की नाही, रेसिडेन्शियल झोन वगैरे बघितला आहेस ना? तर म्हटलं हो रे बघितलं आहे. मग एक काम कर म्हणे, तू नाही केलंस ना तर दुसरं कोणतरी करेल आणि मला खात्री आहे की तू जास्ती चांगलं करशील. आणि म्हणून मी तो प्रोजेक्ट हाती घेतला आणि 5 वर्षांनी मनोहरला दाखवून दिलं की खरंच जो काय आधी होतं त्याच्यापेक्षा जास्ती तिथे. तर असा कॉन्फिडन्स मनोहरचा आमच्यात होता. ह्याच्यामध्ये जी आमची मैत्री होती ती कुठेही कधीही बाकी कशाच्या मध्ये नाही आली. कुठलाच पॉलिटिकल विषय आमच्या कधीही चर्चेत आला नाही. आमची निखळ मैत्री होती. आम्ही बसलो की तासन तास रात्री अगदी 1-1 वाजेस्तर बसायचो पण कधीही मैत्री नाही आली. दुसरा एक असा होता, आय आय टी बॉम्बे अलमनाय असोसिएशनचे आम्ही काही गोव्यामध्ये सुद्धा काही कार्यक्रम घ्यायचो तर त्या कार्यक्रमांना मनोहर खूप आम्हाला मदत करायचा. एकदा असं झालं की त्या 3 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये मधला 1 दिवसाचा तो तिथला व्हेन्यू अवेलेबल नव्हता. आम्ही मनोहरला म्हटलं, अरे मनोहर काय आता करायचं, आपण त्या सगळ्यांना आता दिलेत, सगळीकडनं लोकं येणार आहेत. तो म्हटला काळजी करू नका, मी काहीतरी करतो. आणि मनोहरनी त्या दिवशी एक आमची क्रूज बुक करून दिली आम्हाला. क्रूज बुक केल्यावर आम्ही आता आम्ही सगळे मित्रच होतो आणि सकाळी त्या दिवशी मला त्यांच्या सेक्रेटरीचा फोन आला की ऑनरेबल चीफ मिनिस्टर विचारत आहेत की तुम्हाला तिथे काही असे ड्रिंक्स किंवा काय हवेत का? तर आम्ही मनोहर परिकर स्वतःच्या कार्डाने पेमेंट करणार आहेत. आम्हाला, मला एक क्षण असं वाटलं पण म्हटलं नाही नाही काही नको, आम्ही आमचं करू. मग मी मनोहर भेटल्यावर क्रूजवर विचारलं तर मनोहरने मला सांगितलं, अरे तुमचंच काय, मी सरकारी जरी पाहुणा आला तरी त्याच्यावर कुठलाही ड्रिंक्सवरचा खर्च हा मी सरकारकडनं करून देत नाही, तो मी माझ्या पर्सनल क्रेडिट कार्डने भरतो. त्या दिवशी मला जे काय वाटलं की बाबा अरे काय हा, म्हणजे एखादा पॉलिटिशियन हे असं करतो आहे ह्याच्यावर कोणाचाही विश्वास देखील बसणार नाही. पण असा होता आमचा मनोहर परिकर. मनोहर परिकरबद्दल अजून 1-2 आठवणी सांगायचे. म्हणजे पुण्याला आला होता तेव्हा आम्ही PYC मध्ये एक कार्यक्रम ठेवला होता आणि इतकी सेक्युरिटी होती कारण तो गोव्याचा चीफ मिनिस्टर होता. आल्या आल्या त्यांनी सगळ्यांना बाजूला करायला सांगितलं, कोणी नको मला वगैरे सांगितलं.
आणि तर पोलिसाला माझ्याकडे आला, हो साहेब हे खरंच चीफ मिनिस्टर आहेत का? म्हणे आपले इथले साधे कॉर्पोरेटर लोक सर ह्याच्यापेक्षा जास्ती लोक घेऊन हिंडत असतात. तर म्हटलं नाही नाही, चीफ मिनिस्टर आहेत खरंच आणि यांच्याबरोबर खरंच कुठलाच कधी ताफा नसतो. म्हटलं आणि हे आलेले आहेत ते कुठल्या पॉलिटिकल फंक्शनला नाही, आमच्या आय आय टी बॉम्बे अलमने असोसिएशनचं एक फंक्शन ठेवलं आहे, तिथे आम्ही चीफ गेस्ट म्हणून त्यांना बोलवलेलं आहे आणि म्हणून ते आलेले आहेत, त्यामुळे काळजी करू नका. पण म्हणतो म्हटलं अहो आमची पण सिक्युरिटी जबाबदारी आमच्यावर आहे, तर कोण आतमध्ये सोडायचं कोण नाही हे तुम्हीच सांगा म्हणून. तर मग मी आमचा एक माणूस हे ठेवला, म्हटलं अरे बाबा ते म्हणताय ते बरोबर आहे, तर आपले असतील तेवढ्याच लोकांना फक्त आतमध्ये सोड. मनोहर पर्रिकर काय आता आज माझ्या इथे पुण्यात राहायला लागतं आहे, मला पायाचं काही इजा झाल्यामुळे मला आज गोव्यात जाता येत नाही आहे, त्यामुळे अतिशय वाईट वाटतं आहे. पण आज आम्ही एक अतिशय चांगला मित्र गमवलेला आहे, भारताने तर गमवला आहेच एक संरक्षण मंत्री चांगला मंत्री वगैरे, पण आम्हाला पर्सनल इतका हा मोठा लॉस आहे की हा परत कधीही म्हणजे आमच्या परत जे का आम्ही एकत्र फंक्शन्स होतील ती परत तशी होणारच नाहीत. आम्ही कायम गोव्यामध्ये वर्षातनं एकदा तरी आम्ही सगळेजणं भेटायचो, आता भेटू कुठे भेटू किंवा काय होईल, परत गोवा विल नेवर बी द सेम अगेन फॉर अस. एवढंच मला अजून काय आता मला आत्ता सुचत नाहीये करा. संतोष सबनीस, आपण जसं आता सांगितलं की वर्षातनं एकदा गोव्यात आपण सगळे भेटायचा, आय आय टी मधून एकत्र तुमचा हा प्रवास सुरू झाला होता. मनोहर पर्रिकरांना चहा खूप आवडायचा, त्याबद्दल काही आठवण आहे का तुमच्याकडे? हो चहा आवडायचा त्याला, खूपच आवडायचा. शेवट आता मागून म्हणजे गेले एक 5-6 वर्ष त्याला असं झालं होतं की डायबिटीस झाल्यामुळे साखर चालायची नाही आणि तो नेहमी ब्लॅक चहा प्यायचा, म्हणजे दूध न घातलेला आणि विदाऊट शुगर विदाऊट मिल्क असा चहा प्यायचा. म्हणजे बऱ्याच वेळा 2-3 वेळा तरी नक्कीच आम्ही गोवा पुणे प्रवास करत असताना तो कधीच फर्स्ट क्लासमध्ये बसला नाही, विमानाच्या प्रवासात सुद्धा तो इकॉनॉमी क्लासमध्ये असायचा आणि तरी त्या एअरहॉस्टेस यायचा आणि त्यांना मग मी सांगायचो की ह्याला चहा द्या पण विदाऊट शुगर आणि विदाऊट मिल्क. चहाची अतिशय आवड होती, तो कुठल्याही टपरीवाल्याकडे थांबून सुद्धा चहा प्यायला त्याला फार आवडायचं. पुण्यात सुद्धा आम्ही बऱ्याच वेळा असं टपरीवर उभा राहून चहा प्यायलेलो होत, त्यामुळे चहाचं वेळ त्याचं जरा चांगलं होतं, खरंच वेळ होत होतं. धन्यवाद संतोष सबनीस, आमच्याशी या सगळ्या आठवणी आमच्या प्रेक्षकांसाठी तुम्ही सांगितल्यात.